हरतालिका आणि गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत. सणाच्या पूर्वी रविवारची सुट्टी आल्याने पुणेकरांना तयारीची संधी मिळाली. आज मंडई मार्केटमध्ये घरगुती गणपतीच्या पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तौबा गर्दी होती. माझं नाव स्मिता आहे, स्मिता कनसे. आणि हरतालिकेची खरेदीमध्ये आता फुलांची पानं, वाळू, हरतालिकेच्या दोन मूर्त्या ह्याची सगळी खरेदी आहे. फुलं, गजरे, जे जे हरतालिकेच्या व्रतामध्ये दिले ती सगळी खरेदी करते. मार्केटमध्ये तर आज नेहमीपेक्षा जास्तच आहे भाव. म्हणजे जर 20 रुपयाची फुलं आहेत तर ती आता 80 रुपयाला विकतायत. नाही परवडत, पण खरेदी करावी तर लागणारच. आणि फुलं काय आधी घेऊन नाही, ताजी ताजीच घ्यावी लागणार. दोन दिवस म्हणजे आता परत पुन्हा जा, म्हणजे मला तर लहान लहान मुलं आहेत, त्यामुळे मला 2 दिवस आधीच घ्यावं लागणार. गणपती नाही, माझ्याकडे गौरी आहे. हा, फक्त गौरी आहे. इकडे कुरसुंगेमध्ये, हडपसर. थँक्यू. बाजारपेठेत हरतालिकेच्या मूर्ती आणि सजावटीचे साहित्य घेण्यासाठी महिलांची झुंबड दिसून आली. तुमचं नाव सांगा. गौरी पुलेलू. काय खरेदी करण्यासाठी आला आहे घरी गणपती बघा? फुलं, दुर्वा, फळं, वस्त्र. खूप गर्दी असते ना, नंतर त्याच्या अगोदर खरेदी करावी म्हणून अगोदर आलो. बरं, मार्केट कसं आहे म्हणजे सध्या? खूप गर्दी आहे, खूप टाईट आहे. नाही परवड, पण भाव करून देतात. नाही, काही ठिकाणी नाही कमी होत, काही ठिकाणी कमी करून देतात भाव. आम्ही 5 दिवसाचा. गणेश प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे पूजन केले जाते, त्यामुळे सोमवारीच हरतालिकेचे पूजन आहे. सणाच्या दिवशीच गर्दी होईल याचा विचार करून महिलांनी खरेदीसाठी रविवारचा दिवस निवडला. तुमचं नाव सांगा. विजय धावडे. कसं आज सुट्टीचा दिवस, 2 दिवसावरती गणपती आहेत आणि ग्राहकांचा कसा प्रतिसाद? प्रसिद्ध ग्राहकांचा भरपूर चांगला आहे, भरपूर चांगला आहे. थोडंसं पाऊस वातावरण पाहून लोक जरा थोडे धावपळ करायला लागलेले आहेत, इकडे तिकडे करतात. बाजार भरपूर चांगला आहे. आपल्याकडे सगळे प्रकारचे आसनाचे प्रकार ठेवलेले आहेत. वेलवेटवाले आहेत, छोटे मोठे, गोल राऊंड. त्याचे प्राईस 50-40 रुपयापासून 300-600 रुपयापर्यंत ते मिळतात. महागाईचे थोडेसे जाणवते लोकांना, लोक थोडेसे कमी जास्त करून मागतात. आपण जरी त्यांना 100 सांगितलं तरी 80-50 द्या म्हणतात ते, पण त्यात आपण थोडेफार कमी करून देतोय गिरायकाला. भरपूर फरक पडला आहे, चांगला 80% फरक पडला आहे. 80% भाव थोडे वाढलेले आहेत, 20%, 40% वाढलेले आहेत पहिले. बरं, 2 दिवस रविवार असल्यामुळे आणि आज गर्दी नेमकी काय आहे? रविवारमुळेच गर्दी आहे ना, सुट्टी असते ना शनिवार रविवार, त्यामुळं गर्दी खूप आहे आज बाजारात. त्यामुळे आज बाजारपेठेत महिलांची मोठी गर्दी होती. तुमचं नाव काय? सागर खैरे. गर्दी आज रविवारी सुट्टी लोकांना, शनिवार रविवार एकदम आला म्हणून गर्दी. आज लोक गणपतीचे आणि हरतालिकेचे एकत्रच खरेदी करतात. आपल्याकडे बेल आहे, दुर्वा आहे, तुळस आहे, पत्री आहे, शमी आहे, कमळ आहे. पावसाचा थोडाफार उपयोग जाणवतो, कमी जरा माल कमी येतो, आवक कमी मालाचे, पाऊस नाही म्हणून. रेट वाढले ना आता. दुर्वा 20 रुपये, उद्या 30-40 रुपये होईल अंदाजे. हां, दुर्वाच महाग होतं आणि बेल थोडाफार आहे महाग, पाऊस नाही होत आहे म्हणून जरा. नागरिक आहे सर, आहे थोडंफार गिरायक, जरा गिरायक कमी झालं पावसामुळे. पूजनासाठी लागणारे विविध प्रकारच्या दुर्वा, विविध प्रकारची फुलं, फळं तसेच पूजाचे साहित्य, वस्त्र हे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दुकानात वर्दळ होती. बाजारपेठेत हरतालिकेच्या आकर्षक मूर्ती तसेच पूजाचे साहित्य खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.